हिंदवी स्वराज्याचे स्वरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आमच्या सर्वांचे प्रेरणास्थान हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना देखील वंदन करतो आज मंचावर उपस्थित ज्यांच्या आदेशाने आणि ज्यांच्या कल्पनेतून हा एक अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे ते महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी माननीय श्री मंगलप्रभात लोढाजी माननीय आशिष शेलारजी माननीय राहुल शिवाळेजी प्रसाद लाडजी कालिदास कोळमकरजी सदा सरवणकरजी मंगेश कुडाळकरजी प्रकाश सुर्वेजी त्याचप्रमाणे दिलीप मामा लांडेजी यामिनीताई जाधव राजन सिंगजी श्री नरेश म्हस्केजी आपले आयुक्त श्री चहल श्री आशिष सिंग मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की मुंबईमध्ये सत्तावीस हजार महिलांना त्यांच्या पायावर उभं करण्याकरता महानगरपालिकेच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशान्वये आज वेगवेगळ्या प्रकारच्या यंत्रसामुग्रीचं वाटप या ठिकाणी झालं आहे सत्तावीस हजार महिला म्हणजे सत्तावीस हजार परिवार हे आज या ठिकाणी आपल्या आप पायावर उभे होत आहेत आणि म्हणून मी महानगरपालिकेचं अभिनंदन करतो आणि माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो पण हे इथेच थांबणार नाहीये कारण या मुंबईमध्ये पंचवीस लाख लोकांना या निमित्ताने आपल्या पायावर उभं करायचा संकल्प हा माननीय मुख्यमंत्र्यांचा आहे आणि म्हणून येत्या तीन महिन्यांमध्ये अजून सव्वा लाख महिलांना त्यांच्या पायावर उभं करण्याचं काम याच योजनेच्या माध्यमातन या, योजने माध्य या ठिकाणी केलं जाणार आहे काही लोकांना असं वाटलं की मुख्यमंत्र्यांनी रिमोट दाबला म्हणजे नेमकं काय झालं मुख्यमंत्र्यांनी रिमोट दाबल्यामुळे सत्तावीस हजार महिलांच्या व्हॉट्सॲपवर त्यांचं प्रमाणपत्र गेलं जे प्रमाणपत्र दाखवून त्यांना जी जी काही शिलाई मशीन असेल किंवा वेगवेगळी यंत्रसामुग्री असेल ती यंत्रसामुग्री या ठिकाणी मिळणार आहे आणि त्यातनं त्या आपल्या पायावर उभ्या होणार आहेत आणि प्रसादजींनी जसं सांगितलं सा नुसतं पायावर उभं करून थांबलेलं नाही तर त्यांचं फॉरवर्ड लिंकेज हे देखील या ठिकाणी केलं आहे त्यांना वेगवेगळ्या वे गटांशी जोडून देणं त्यांना वेगवेगळ्या वेंडर्सशी जोडून देणं त्यांना वेगवेगळ्या बिझनेसेसशी जोडून देणं अशा प्रकारचं कार्य देखील या माध्यमातनं या ठिकाणी करण्यात आलंय आणि म्हणून खऱ्या अर्थानं माननीय मुख्यमंत्र्यांनी सूत्र घेतल्यानंतर आणि हे नवीन सरकार आल्यानंतर महानगरपालिकेच्या कामाची दिशा ही पूर्णपणे बदलण्याचं काम हे आमच्या सरकारने करून दाखवलं आणि खऱ्या अर्थानं महानगरपालिका लोकाभिमुख ही आता या ठिकाणी पूर्णपणे झालेली आपल्याला पाहायला मिळते मुख्यमंत्री मोदय मला कधी कधी आश्चर्य वाटत की काही लोक राज्यपालांकडे आहेत महानगरपालिकेची तक्रार घेऊन खरं म्हणजे त्यांनी एकदा आरशात बघितलं पाहिजे कारण नुकताच त्यांच्या कारभाराचा सीएजीचा अहवाल आलाय आणि त्या अहवालामध्ये त्यांच्या आशीर्वादानं काय भ्रष्टाचार चालला होता आणि तो त्यांच्या आदेशानं चालला होता हे सी एजीने पूर्णपणे उघडं केलं आहे त्यामुळे कधीतरी आपला चेहरा हा आरश्यामध्ये बघून आणि त्याच्यानंतर मग अशा प्रकारचं निवेदन देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी आणि आम्ही हे ठरवलं आहे महानगरपालिकेतलं काम पारदर्शी पद्धतीनंच होईल महानगरपालिकेमध्ये कंत्राट पारदर्शी पद्धतीनंच दिले जातील आणि कुठेही अपारदर्शिता असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याची हिंमत देखील आमच्याच सरकारमध्ये या ठिकाणी आहे कारण आम्ही कोणाला दबलेले नाही आणि आम्ही महानगरपालिकेच्या भरोशावर आपली घरं देखील चालवत नाही हे या निमित्ताने मला सांगायचं आहे आणि म्हणून मी आज खरं म्हणजे खूप उशीर झाला आहे पाच वाजतापासून लोक आले आहेत फार लांब लचक बोलण्याची वेळ नाही आहे पण एवढंच सांगतो महानगरपालिका असो राज्य सरकार असो आम्ही महिलांच्या पाठीशी उभे आहोत नुकतंच मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने एक अतिशय चांगलं बजेट आपण दिलं आणि या बजेटमध्ये आमच्या महिलांना एस टीमध्ये पन्नास टक्क्याची सवलत दिलं या बजेटमध्ये आमच्या महिलांकरता हॉस्टेलची निर्मिती आपण केली आणि एवढंच नाही तर घरी मुलगी जन्माला आली तर ज्या दिवशी मुलगी जन्माला येईल त्याच दिवशी ते घर लखपती झालं पाहिजे आणि म्हणून एक लाख रुपये त्या मुलीला मिळतील अशा प्रकारची व्यवस्था देखील आपल्या सरकारने केली आहे नवीन महिला नीती आपण आणली आहे महिलांना सगळीकडनं सक्षम करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून होत आहे आणि मला विश्वास आहे येत्या काळामध्ये चहलजी तुमचं आणि तुमच्या टीमचं मी अभिनंदन करतो मनात आणलं तर मुंबई किती बदलू शकते हे आज आपण या ठिकाणी कालिदासजी पाहतोय किती सुंदर दिसायला लागली आणि एवढंच नाही नुसते रस्ते सुंदर झाले असं नाही आज स्लम बस्तीमध्ये देखील जाऊन बघा त्या ठिकाणचे संडास स्वच्छ झाले आहेत स्लम बस्तीमध्ये जाऊन बघा अंधार दूर झालाय त्या ठिकाणी लाईट लागल्या हयमास लागले आहे त्या ठिकाणी लटकणारे दिवे लागले आहेत त्यामुळे एकूणच मुंबईच्या सामान्य नागरिकाच्या जीवनामध्ये एक मोठं परिवर्तन हे सरकार आल्यानंतर होत आहे आणि त्याकरता देखील मी अभिनंदन करतो आजच्या कार्यक्रमाकरता विशेष अभिनंदन या ठिकाणी मी आमचे प्रसाद लाल आणि राहुल शेवाळे यांचं देखील करतो की या दोघांनी खूप याकरता मेहनत केली आणि त्यासोबत मंगेशजी आपल्याकडे अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आज खरं तर आपण ज्या चौकाचं या ठिकाणी नामकरण केलं आणि इतका सुंदर चौक हा या ठिकाणी तुम्ही तयार केला त्याबद्दल तुमचं देखील मी अतिशय मनापासनं अभिनंदन करतो आणि या चांगल्या कार्यक्रमात निमंत्रित केल्याबद्दल मी आपले आभार मानून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र